30 रुपयाला 4 इडल्या कडक मध्ये काम झालंय नाश्त्याच. शून्य मिनिटात पोहोचलो. नमस्कार, मी पिनाक, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज हम्पीच्या सिरीजमध्ये काल तुम्ही बघितलं की आपण नॉर्थ हम्पी एक्सप्लोअर केलं, वेगवेगळ्या प्लेसेस जे जास्ती लोकं जिथं जात नाहीत तिथं अशा प्लेसेस आपण बघितल्या. सो आजचा प्लॅन आहे साऊथ हम्पी एक्सप्लोअर करायचा, जे मेन हम्पी म्हणून सगळे म्हणतात की ॲक्च्युली सगळा टेम्पल एरिया जे वेगवेगळे टेम्पल्स आहेत. ॲक्च्युली हम्पीमध्ये एकूण अराऊंड 250-300 टेम्पल्स आहेत. सो सगळेच बघता येतील किंवा बघायचे असं काही नाही आहे, पण जे मेन टेम्पल्स आहेत की जे हम्पी तल्यावर बघायलाच पाहिजेत असे टेम्पल आज एक्सप्लोर करणार आहे. सो व्हिडिओ नक्की बघत राहा, सगळे इन डिटेल माहिती मी देणार आहे की कसं जायचं, कुठले टेम्पल्स बघायला पाहिजेत. सो लेट्स एक्सप्लोर. साऊथ हम्पीला जायचा फेरी पॉईंट आहे. आत्ता नॉर्थ हम्पी आहे आणि नदीच्या पलीकडे साऊथ हम्पी, म्हणजे सगळा टेम्पल एरिया. गुगलवर जर किशकिंदे फेरी असं टाकलं तर ह्याचं लोकेशन मिळतं, म्हणजे सहज मिळतं, एकदम जवळच आहे, असं फार दूर नाही आहे. आणि इथून फक्त 1 मिनिटाची फेरी राईड आहे, 9 वाजता चालू होते आणि शेवटची राईड संध्याकाळी 5:30 असते आणि पर पर्सन 50 रुपीज आहे तिकीट. सो आणि तिकडं जर बघितलं तर लगेच सगळा टेम्पल एरिया आहे, म्हणजे चढून गेलं की डायरेक्ट सगळ्या त्या टेम्पल एरियातच जातो. आणि समजा रात्री यायला लेट झालं तर ते सांगतात की इथे आमचा फोन नंबर घेऊन ठेवा, सो मग जर लेट होत असेल 5:30 पुढं तर येताना कॉल करा. मग ते आपल्यासाठी ही फेरी राईड आहे, त्याच्याऐवजी कोरॅकल राईड अरेंज करतात, पण त्याचं तिकीट जर उशीर झाला तर येतानाचं पर पर्सन 200. सो पण त्यांचं म्हणणं आहे की 5:30 सगळं होतं बघून आरामात, सो तुम्ही येऊ शकता. शून्य मिनिटात पोहोचलो. ॲक्च्युली फेरी सगळी भरल्याशिवाय सोडत नाहीत, पण लकीली आज अख्खी भरली होती त्यामुळे लगेच सोडली. आणि 0 मिनिटात इकडून तिकडे. डेंजर भाऊ, गल्ली बोळातून फिरवतोय खतरनाक. इधर ओके, हाँ चलेगा ना. आंटे अप्पू टिफिन, आता रिक्षावाल्याने लोकल नाश्त्याचं सांगितलं. 30 रुपयाला 4 इडल्या कडक मध्ये काम झालंय नाश्त्याचं. अच्छा मग भरती नाही एक नंबर जागा होती नाश्त्यासाठी. 30 रुपयात इडली, 40 रुपयाला डोसा, व्यवस्थित एकदम पोटभर खतरनाक टेस्ट होती. विरूपाक्ष टेम्पलच्या समोर ही गल्ली आहे, तिथं आहे नाश्त्याचं.
पहिला स्टॉप कडली काळू गणेश त्यांच्यापास कन्नडमध्ये कडली काळू म्हणजे पीनट. सो पीनटच्या शेपमध्ये ती गणेशाची मूर्ती अख्ख्या एका दगडात कोरलेली, सो त्याला तसं म्हणतात. आणि हे जे मागे आहे ते ओल्ड एंट्रन्स आहे. सो इथून पूर्वी सगळे राजे यायचे या रोडनी एंट्रन्समधून समोर गणेशाचं टेम्पल आहे तिथं जायला. आणि त्याच्या पुढे छोटा रस्ता जातो तिथे, म्हणजे त्या रस्त्याने विरूपाक्ष टेम्पलला जायचं. सो आणि 1565 मुघल साम्राज्य जेव्हा होतं तेव्हा इथं सगळे अटॅक झाले होते. सो त्यामुळे तेव्हा हे सगळं गणेशाचं म्हणजे इथले सगळे टेम्पल पाडले होते, त्यात गणेशाचं पण होतं. सो मग त्याच्यामुळे गणेशाची पूजा करत नाहीत, म्हणजे ॲक्च्युली इथे कुठल्याच मंदिराची पूजा करत नाही, फक्त विरूपाक्ष टेम्पलमध्येच पूजा करतात. बाकी सगळे डिमॉलिश केलेले होते टेम्पल्स, त्यामुळे बाकी कशाची पूजा करत नाही, फक्त विरूपाक्ष हेच एक टेम्पल आहे जिथं पूजा म्हणजे वर्कशिप वगैरे असं इथं म्हणतात ते सगळे प्रॉपर एकदम केली जाते. एवढं सगळं अख्ख्या एका दगडात कोरलेली मूर्ती आहे, खतरनाक आहे, केवढी मोठी आहे. ही जी गणपतीची मूर्ती आहे ती अख्खी एका दगडात बांधलेली, एका दगडाचीच कोरीव काम करून केलेली 15 फूट एकदम मोठी मूर्ती आहे. आणि हे त्याच्या समोरचं गाभाऱ्याचे स्तंभ दिसत आहेत, त्याला रंगमंडप म्हणतात. आणि प्रत्येक स्तंभावर वेगवेगळी नक्षी कोरलेली आहे. हा इथे नरसिंह, त्याच्यानंतर इकडे अजून वेगळा देवता, असं प्रत्येक ह्याच्यावर वेगवेगळ्या नक्षी कोरलेल्या आहेत. आणि याला कडेल कालू गणपती म्हणतात, कारण कडेल कालू म्हणजे मराठीमध्ये आपण शेंगदाणे किंवा पीनट्स म्हणतो तसं. आणि ह्याच्याच उजवीकडे ससिवे कालू म्हणून गणपती, म्हणजे ससिवे कालू गणपती आहे. ससिवे कालू म्हणजे मोहरी. तिकडून गणेशाच्या मंदिरावरून लेफ्ट मारून सरळ आलं की इथे श्रीकृष्ण मंदिर आहे, पण याच्यात मूर्तीच नाही आहे. सो याला फक्त आतमध्ये काहीच नाही, फक्त मंदिर आहे. आणि ह्याच्या समोर हंपी बाजार आहे. पूर्वी हंपीमध्ये एकूण 5 बाजार होते, प्रत्येक बाजारात वेगवेगळे विकायला गोष्टी असायच्या. सो इथे फक्त फूड आयटम्स आणि स्पाइसेस म्हणजे मसाल्याचे पदार्थ, खाद्यपदार्थ असं सगळं विकायचं. आणि हंपीचा जो मेन बाजार आहे तिकडे गणेश मंदिराच्या मागे, तिकडे सगळे सोनं चांदी असं सगळे विकायचे. मंदिराची स्थापना 1523 कृष्णदेवरायांनी केली होती. आणि तेव्हा बाळकृष्णाची मूर्ती इथे आणली होती, मूर्ती नव्हती पहिल्यापासून असं नाही, पण पहिले बाळकृष्णाची मूर्ती आणली होती. सो नंतर 5 साम्राज्यांनी एकत्र विजयनगरवर अटॅक्स केले. सो त्याच्यात सगळे मूर्ती भग्न पावले. आणि तेव्हाचे असा अटॅक्सनंतरचे सगळे अवशेष राहिलेले. सो त्यामुळे आता जी
मूर्ती होती ती भग्न झाल्यामुळे आत्ता ती मद्रासमधल्या एका वस्तू संग्रहालयात ठेवली आहे. हे जे आहे ह्याला म्हणजे असे क्रिएचर हम्पीमध्ये बऱ्याच ठिकाणी दिसतात. सो याला याळी म्हणतात, म्हणजे मायथॉलॉजिकल क्रिएचर आहे जे आपण अल्ट्रा बीस्ट वगैरे असं म्हणतो आत्ताच्या मॉडर्न काळात. तसं म्हणजे तीन चार प्राण्यांचं एकत्र मिळून एक प्राणी असं असतो. ह्याच्यात ही हत्तीची सोंड, त्याच्यानंतर सश्याचे कान, लायन आपलं सिंहाचं तोंड आणि मांजराची बॉडी आणि हत्तीची सेपूट आणि हत्तीचे सुळे. सो असं मिळून याळी असतो. पुढचा स्पॉट लक्ष्मी नरसिंह टेम्पल. ॲक्च्युली नरसिंहाच्या मांडीवर लक्ष्मीची मूर्ती होती, म्हणजे पण ते आक्रमणांमध्ये आणि सगळ्या अटॅक्समध्ये ते सगळं डिमॉलिश होऊन आता फक्त तुटलेला हात दिसतो. आणि बाकी सगळ्यांना तर माहितीच असेल, हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी नरसिंहाचा अवतार घेतला होता विष्णूंनी. सो त्याचीच ही सगळ्यात मोठी इथं मूर्ती आहे. ही नरसिंहाचा देव मंदिराच्या शेजारीच हे मोठं शिवलिंग आहे जे 12 फूट आहे आणि तांजीवरम नंतर सगळ्यात मोठी मूर्ती शिवलिंगाची इथं आहे. आणि याची एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला छत नाही आहे आणि अजून एक म्हणजे ह्याचा तळ सदैव पाण्यातच असतो. सो याला जलकंठेश्वर सुद्धा म्हणतात. अच्छा अक्का तंगी अक्का तंगी कनडा स्वल्प भरत सिस्टर स्टोन लोकल पीपल keep their names like they two stand like this, you know, that's what they call sister stone. Sita Gita. Sita Gita, okay. 14th century mein ground floor tha ye, they built in ground floor when they built that, his real name is called Prasanna Virupaksha temple. Hampi there is a two Virupaksha temple, bada gopura hai na usko Virupaksha and this is also Virupaksha. Why the two Shiva temples built in Hampi? Because your entrance now the royal enclosure. There is a king family or queen family, they staying king only, sir, they staying in this area. You are going to now next to there. Okay, they are staying there and they want to nearest one Shiva temple. That time they build in ground floor in Hampi. Is very sunlighty and very hot in this place. When you build in ground floor temple, inside temperature is going to cold. That's why they build in ground floor. After in when they were like 1565 they attacked, then after no one king rulers here. And day by day going to cover in the mud in this temple. Okay. In 1983 84 85, that time archaeological excavation in this point, they find out inside the Nandi bull, then maybe a Shiva temple they guess, and there, they giving to name underground Shiva temple. The real name is Prasanna Virupaksha temple. Yes. And you can see the right side, like this is a guest house, sir. Guest house. Yeah, any important guest people coming, staying in this area, sir. Okay. They build in sandalwood top. They all burned it. हे मंदिर 14व्या शतकातलं असून याची रचना अशा प्रकारे केलेली आहे की मंदिराचा गाभारा जमिनीपासून खाली काही मीटरवर आहे आणि मंदिराचं छत हे जमिनीला समांतर आहे. त्यामुळेच या मंदिराला प्रसन्न विरूपाक्ष टेम्पल किंवा अंडरग्राऊंड शिवा टेम्पल असंही म्हणतात. सगळं शेवाळ्याचं पाणी आतमध्ये अवघड आहे. आज जण श्रीकृष्णाच्या टेम्पल नंतर मग अशी जसं बघितलं सिस्टर स्टोन, म्हणजे कानडी त्याला अक्का तंगी
म्हणतात, म्हणजे अक्का म्हणजे मोठी बहीण आणि तंगी म्हणजे लहान बहीण. सो जसं ड्रायव्हर रिक्षावाल्याने सांगितलीच त्याची स्टोरी तशीच. सो त्याच्यापुढे आल्यावर हे अंडरग्राऊंड शिवा टेम्पल आहे. सो तो म्हटला तसं बाहेर गरम टेम्परेचर आणि आतमध्ये गार. सो एक्झॅक्टली तसंच होतं, आतमध्ये अंडरग्राऊंडला गार होतं सगळं आणि बाहेर आल्यावर पुन्हा उन्हाच्या झळा लागायला चालू झाले. खतरनाक स्ट्रक्चर्स आहेत प्रत्येक देवळात, प्रत्येक स्तंभावर वेगवेगळं काहीतरी. गार्डनली झाड आहे का? मिंट एरिया मतलब कॉइन कॉइन बन. अच्छा, प्रिंटिंग द कॉइन्स आर देयर. The copper coin. The excavation time, there are many coins they find out. And there is, you can see the behind here one basement. Yes. That is a Viraraya and Akkabukka. Akkabukka. Akkabukka and the Viraraya. This king of the palace there. It's a Harihar Bukka. Harihar Raya, Bukka Raya. Bukka Raya. You know that one? Yes, yes. The first king of Hampi. First king. Yeah, yes. Founder. Founder. Yeah, founder of Vijayanagara. Two brothers are there. Yeah. 1336, the foundation was there. Then after they're going to up to 1565. शिवलिंगानंतर पुढे 1.5 किलोमीटर आल्यावर हे 3 मेन पॉईंट आहेत, लोटस महाल, हत्तीखाना आणि रंगमंदिर. तर याच्यासाठी तिकीट काउंटरच्या इथे तिकीट काढावं लागतं. 40 रुपये तिकीट आहे, पण तेच तिकीट पुढे जाऊन विठ्ठल मंदिर म्हणजे 50 रुपयाच्या नोटेवरचं ते मागचं जो रथ आहे तो स्पॉट आणि तिथल्या सगळ्या स्पॉटला ते हे तिकीट तिकडं पण चालतं. तिकीट काढायला हा इथं कोड दिलाय, तो स्कॅन करून एवढी सगळी माहिती. चला, डेंजर काम आहे. नेम, एज, ईमेल, अडल्ट, चाइल्ड, कंट्री कोड, मोबाईल नंबर, आयडी प्रूफ. तिकीट काढून आत आल्यावर एवढी मोठी जागा आहे, इथेच ते 3 स्पॉट्स आहेत. सो एक एक करून बघूया. इथून पुढे आल्यावर पहिली जागा येते ती म्हणजे लोटस महाल. लोटस महाल हा त्या काळी अच्युतराय राजाने त्याच्या राणीसाठी बांधला होता. याची रचना इंडो मुस्लिम स्टाईल प्रमाणे केलेली आहे, म्हणजेच या महालाची आंतररचना ही इस्लामिक पद्धतीने केलेली असून या महालाचे छत हे हिंदू पद्धतीने बांधलेले आहे. महालाच्या घुमट्याची रचना अशा प्रकारे केलेली आहे की वरून जर बघितलं तर ते खुललेल्या कमळासारखे दिसतात, म्हणूनच या महालाला लोटस महाल असेही म्हणतात. वाचलो, लवकर उरकलं बेकार. केसरीचे एवढे आलेत, ढीबर बाळबाळी आली आहेत. शाळा हे 3 स्पॉट संपून इकडून सरळ येऊन डावीकडे वळायचं. इकडे हजार रामा टेम्पल आहे, त्यांनी हजार कार्विंग म्हणतो आपण, चिन्नी हातोडा घेऊन जे छोटे छोटे स्कल्पचर्स किंवा असे एक शिलेमध्ये सगळं कोरीव काम करतात, असे हजार मध्ये त्यांनी त्या मंदिरात पूर्ण रामायणाची कथा मांडलेली आहे पहिल्यापासून शेवटपर्यंत. सो त्या हजारा रामचंद्र मंदिर असं म्हणतात. आतापर्यंत बघितलेल्या टेम्पलमध्ये हे पहिलं टेम्पल असं बघितलं की जिथे स्तंभ सगळे काळ्या दगडात आहेत आणि छत आणि वरचे सगळे आधार नॉर्मल जे टेम्पलच्या दगडात, सगळे टेम्पलच्या दगडात आहेत तशा ह्याच्यात आहेत.
खतरनाक सगळं कोरीव काम केलंय रामायणाचे सगळ्या स्टोरी आहेत, हे सगळं वाल्मिकी रामायणाच्या स्टोरी आहेत. आणि जे एंट्रन्सला भिंतीवर होतं ते तुलसीदास रामायण आहे. मग हे जे आहे ना, हे दगड फोडायला त्या काळी छिन्नी हातोड्यांनी मारून ठेवलेलं आहे. दगड छिन्नी हातोड्या घेऊन दगड फोडायला दोन भाग करायला, त्या काळी मोठी मशीन बिशीन असं काही मशिनरी वगैरे नव्हते ना, तो छिन्नी हातोड्यांनी असं करून मग पार्ट छोटे छोटे करून तो दगड फोडायला. महानवमी दिब्बा मतलब दसरा फेस्टिवल होता ना, नवरात्री फेस्टिवल. द टाइम दे आर मेक फंक्शन इज गोइंग दैट टॉप दैट इज अ स्टेज. ओके फ्रॉम दे मेड फ्रॉम स्टोन. अच्छा उतना ही है. दैट इज कॉल्ड लाइक महानवमी दिब्बा. दिब्बा इज स्टेज. स्टेज ओके. राम मंदिरानंतर 500 meters लेफ्ट साइडने पुढे आला की हे मागे आहे ते महानवमी डिब्बा, किंवा त्याला दसरा डिब्बा असं पण इथं म्हणतात. जसं मग अशी रिक्षावाला सांगत होता की फार काही विशेष असं बघण्यासारखं नाही, पण त्या काळी राजा महाराजांच्या काळात सगळं इथे डिब्बा म्हणजे स्टेज ॲक्च्युली. सो त्या स्टेजवर मोठे मोठे कार्यक्रम व्हायचे, म्हणजे थोडक्यात आपल्या इथं जशी सर्कस होते आत्ता प्राण्यांचे, त्याच्यानंतर शक्तीचं प्रदर्शन आणि असे सगळे खेळ व्हायचे इथे. सो नवरात्रीचे 9 दिवस आणि दसऱ्याला मेन शो. सो डिब्बा म्हणजे स्टेज, ग्रँड स्टेज एक कन्सेप्ट त्या काळची. सो हे फेमस आहे महानवमी डिब्बा. हे वरती स्टेजवर जाताना पण इथं एवढं सगळं बारीक बारीक एवढं सगळं कोरीव काम केलंय. हे ते मोठं स्टेज जिथे सगळे कार्यक्रम व्हायचं, आणि मे बी इकडे इकडे सगळे प्रजा गाव दरबार बिरबार सगळे प्रेक्षक. विजय विठ्ठल मंदिरमध्ये आला की ही जी ॲक्च्युली लाईन आहे ती त्याचे स्टोन चॅरियट आहे, म्हणजे 50 रुपयाच्या नोटेचा मागचा रथ. ते बघायला जायला इथून 1 किलोमीटर चालत जावं लागतं. सो ह्याच्यासाठी या गाडीतून जायला ते 20 रुपये पर पर्सन घेतात, त्याची लाईन आहे. बट 1 किलोमीटर लगेच पोचता येईल चालत, एवढं पण काही दूर नाही आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आपण सगळं जो चालतोय हा भाग उत्तर कर्नाटकमध्ये येतोय, आणि तसं बघायला गेलं तर दक्षिण कर्नाटकपेक्षा उत्तर कर्नाटक हा मागातला भाग आहे. पण जुन्या काळामध्ये हा भाग ऐतिहासिक असल्यामुळं इथं अनेक तुम्हाला शिल्प मिळतील, जसं की हंपी बदामी असेल, पट्टदकल असेल, विजापूर असेल, किंवा अनेक साम्राज्य ह्या भागात होऊन गेले. दक्षिण भागात हा भाग कमी मारामारीचा किंवा कमी युद्ध असलेला असल्यामुळं तिथं जशी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं सुजराम सफलता आहे, तशीच तुम्हाला अगदी तिकडेही सापडेल. फायनल 1.5 किलोमीटर चालत आल्यावर पहिला स्पॉट पुष्करणी. आतमध्ये 1 किलोमीटर चालत आल्यावर ही तिकीट काउंटर तिकीट साठी लाईन आहे.
पण मग अशी म्हटलं तसं जिथे आपण क्वीन्स बाथ आणि सगळं पाहिलं तिथं 40 रुपयाचं जे तिकीट काढलं होतं ते इथंच व्हॅलिड आहेत. सो डायरेक्ट इकडं आत पण जाता येतं. सो परत तिकीट घ्यायची गरज नाही, एकदा काढलेलं तिकीट इथं पण व्हॅलिड आहे. थंपीमधलं सगळ्यात भव्य मोठं आणि ज्याला सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स आहे असं विजय विठ्ठल मंदिरचा आतमधला परिसर. हे म्युझिकल पिलर्स आहेत, म्हणजे ह्या प्रत्येक पिलरला म्हणजे करताना त्या दगडांना आपले स्वर सारे गम आहेत त्याच्याप्रमाणे ट्यून केले, पण आता हात लावायला अलाउड नाही आहे. सो लांबूनच बघावं लागेल. आणि हा तो मेन 50 रुपयावाला रथ ज्याच्यासाठी हंपीला आलो. आधी हा ओपनच होता पण आता कुंपण केलंय. आणि या रथाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे जेवढे पण तुम्ही रथ बघितले असतील त्याच्या खाली नेहमी घोडे असतात, पण या रथाच्या खाली 2 हत्ती आहेत हे त्याचं पहिलं वैशिष्ट्य. भारताची स्थापत्यकला जगभर प्रसिद्ध आहे हे तुम्हाला माहितीच असेल, आणि त्याचे एक उत्कृष्ट उदाहरण हे तुम्हाला विठ्ठल मंदिराच्या परिसरात या शिल्पात पाहायला मिळेल. या एकाच शिल्पात 5 वेगवेगळी शिल्पं दडलेली आहेत आणि ती कशी ते आपण पाहूयात. त्यातले पहिले शिल्प म्हणजे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एक बेडूक उडी मारतोय असं दिसेल. पुढचं शिल्प म्हणजेच एका माकडाने त्याच्या पिल्लाला पकडलेलं आहे असं तुम्ही बघू शकता. तिसरे शिल्प म्हणजे नागलिंगम, म्हणजेच शंकराच्या डोक्यावरची जटा आणि त्याच्यावर असलेला नाग अशा प्रकारची रचना तुम्हाला यात तयार केलेली दिसून येते. चौथं शिल्प म्हणजे तुम्हाला हनुमान हवेत उडताना दिसेल, आणि जर नीट पाहिलं तर तुम्हाला हनुमानाचे पाय आणि शेपूट देखील बघायला मिळेल. पाचवं आणि शेवटचं शिल्प म्हणजे एक माकड झाडावर बसून त्याच्या पिल्लाला वरती उचलत आहे, म्हणजेच त्याला झाडावर चढायला मदत करत आहे अशा प्रकारची रचना केलेली तुम्हाला आढळून येईल. अशा प्रकारे हा एक भारतीय स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना तुम्हाला या मंदिराच्या परिसरात पाहायला मिळेल. विठ्ठल मंदिरपासून 8-9 किलोमीटरवर हा एक नवीन स्पॉट आहे, म्हणजे जिथं कोणी जास्ती येत नाही. ही वाईल्ड लाईफ सेंचुरी आहे, स्लॉथ बेअरसाठी रिझर्व केलेली. सो इकडे आपल्या महाराष्ट्र किंवा MP जसं टायगर सफारी असतात तशी 2 तासाची स्लॉथ बेअर सफारी असते, पण इथे जसे आपल्या इथं टायगर किंवा हे बघायला मिळतात तसे इकडं नाही मिळत. इथे थोडं चढून वर व्ह्यू पॉईंटला जावं लागतं आणि मग तिथून व्ह्यू पॉईंटमधून अस्वलं बायनोक्युलर्सने बघायचे असं ते म्हटलं. आणि याची फी 300 पर पर्सन आहे, आणि प्रायव्हेट जायचं असेल तर एका जीपचे 2 तासासाठीचे 2000 रुपये असं आहे. सो जनरली इथं कोण येत नाही. हा बाजार विरूपाक्ष मंदिराच्या मागच्या बाजूला आहे. इथे तुम्हाला मनसोक्त खरेदी करायला वाव मिळतो, तसेच तुम्ही इथे सर्व वस्तू स्वस्त दरातही खरेदी करू शकता. आणि हंपीमध्ये जर तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर या बाजाराला तुम्ही नक्की भेट देऊ शकता. ए,
जस्ट शेवटची जी फेरी राईड असते 5:30 वाजताची ती पकडली, जस्ट वाचलो, नाही तर उगाच 200-250 रुपये गेले असते कोरॅकल राईड अरेंज करून त्याला फोन वगैरे करून यायला. तर शेवटची राईड पकडून आत्ता परत रिसॉर्टवर आलो. तर आज आपण हंपीचा मेन भाग म्हणजे साऊथ हंपी ज्याला जो सगळ्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे तो एक्सप्लोअर केला. जी मेन मंदिरं जी इथे येऊन बघायलाच पाहिजेत ती सगळी आपण एक्सप्लोअर केली. त्यातलं फक्त एक मंदिर म्हणजे विरूपाक्ष टेम्पल ते बघायचं राहिलं, कारण फेरी राईड 5:30 शेवटची होती त्यामुळे ती पकडायलाच पाहिजे होती, कारण आपला स्टे नॉर्थ हंपीला आहे आणि गाडी पण नाही आहे, कारण नॉर्थ हंपी टू साऊथ हंपी गाड्या आणून देत नाहीत, त्यामुळे फेरी हाच एक ऑप्शन होता साऊथ टू नॉर्थ किंवा नॉर्थ टू साऊथ यायला, त्यामुळे ती पकडावीच लागली. पण काही नाही, पुढच्या अजून एक दिवस आहे तेव्हा ते विरूपाक्ष टेम्पलही कव्हर करता येईल. तर अशा प्रकारे आजचा सगळा दिवस होता. आता जस्ट रिसॉर्टवर येऊन थोडं फ्रेश होऊन जेवायला चाललंय. बाकी उद्याच्या दिवशी इथलं मेन अट्रॅक्शन, सोशल मीडियावरचं मेन अट्रॅक्शन म्हणजे क्लिफ जम्पिंग ते करायला जाणार आहे. जरा भीती वाटते काय असेल कसं असेल, पण ठीक आहे. आता इथं आलो आणि क्लिफ जम्पिंग केलं नाही तर मग ते नंतर परत घरी आल्यावर कसं तरी वाटेल, त्यापेक्षा बघूया उद्या जे काय होईल ते. तर आता उद्याचा प्लॅन म्हणजे तेच की क्लिफ जम्पिंग आणि विरूपाक्ष मंदिर जे मेन टेम्पल आहे ते राहिलेलं असे 2 स्पॉट करून परत रात्रीची बस पकडून पुण्याला यायचा असा प्लॅन आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबही नक्की करा. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड नाईट.